अलीकडच्या काळात तरुणाई अनेक महिला प्रयोगशील शेती करतायत. काही जण तर चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती क्षेत्राची वाट निवडतायत. आज आपण अशाच एका महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. हर्षदा सोनार असं या महिलेचं नाव. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्यांनी फूल शेती सुरू केली. आज या फूल शेतीतून त्या लाखो रुपयांचा नफा कमवतात. शेतीची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना शेती करण्याचं धाडस हर्षदा यांनी केलं. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात पॉली हाऊस भाड्याने घेऊन जवळपास 1,25,000 प्रति महिना उत्पन्न हर्षदा घेत आहेत. मी हर्षदा सोनार, मी आता गेले 7 वर्ष झाले मी शेती करते, गुलाबाची शेती करते. मी आधी 4 वर्ष शिक्रापूरला करत होती आणि आता इथे हे 4थं वर्ष आहे जे खेडशिवापूरला मी शेती करते. गुलाबाचं म्हणजे मी आधी ॲक्च्युली जॉब करत होती, पण जॉब करताना म्हणजे येता जाता फ्लोरिस्टकडे गुलाबाची फुलं बघायची, तर मग ते बघून बघून सारखं ते आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण झालं की म्हणजे हे फूल एवढं सुंदर फूल कसं येत असेल, ह्याची शेती कशी करत असेल, ह्याला कसं वाढवत असेल, ह्याचं मार्केट काय असेल, असे वेगवेगळे खूप प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे. तर मग मी तसं मग मी घरच्यांबरोबर डिस्कस केलं, माझ्या मिस्टरांबरोबर. मग त्यांच्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये सणसवाडीला तिकडे काही जणं शेती करतात, तर मग त्यांच्या इकडे जाऊन मी बघितलं. नंतर तळेगावला पण मोठ्या प्रमाणामध्ये शेती करतात, तर तिकडे पण मी जाऊन लोकांना भेटली. नंतर माझे जे प्रश्न जे होते ते सगळे विचारले आणि मग त्यांनी पण म्हणजे मला बऱ्यापैकी सगळीच माहिती दिली. आणि मग त्यांना मी विचारलं की म्हणजे ही शेती मी करू शकते का, तर ते म्हटले हो तुम्ही नक्कीच करू शकता, तुम्ही 20 गुंठ्यापासून सुरुवात करा. तर मग मी आता ही शेती चालू करून आता 7 वर्ष झालेले. आता हे ॲक्च्युली हो की आमच्याकडे म्हणजे आमच्या म्हणजे मीच पहिली शेतकरी आहे आणि मग म्हणजे स्वतःची पण शेती काहीच बॅकग्राऊंड नसताना, स्वतःची शेती नसताना हे मी असं पॉली हाऊस रेंटवर घेऊन चालू केलं आहे. आणि याचं भाडं जे आहे ते 30,000 रुपये महिना आहे. आणि व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं सगळं, मार्केट स्टडी करून, तर सगळं म्हणजे म्हणजे रेंट वगैरे जाऊन सगळं व्यवस्थित, नंतर खतांचं नियोजन, नंतर माणसांचं पगार वगैरे, ते सगळ्याचं नियोजन व्यवस्थित केलं की होऊन जातं. म्हणजे तसं काय अवघड नाही आहे म्हणजे. आणि म्हणजे आणि गुलाबाची शेती करणं थोडंसं म्हणजे खूप लक्ष द्यावं लागतं आणि तज्ज्ञ माणसं पण त्याला लागतात, तर ते सगळं व्यवस्थित जुळून आलं की होऊन जातं. तसं काय हे नाही आहे म्हणजे, प्रॉब्लेम नाही आहे. साधारण 8 वर्षांपूर्वी हर्षदा या पुण्यातील नामांकित कंपनीत चांगल्या पदावर काम करायच्या. नोकरी करत असताना विक्रेत्यांकडील गुलाबाचं फूल पाहून त्यांना आकर्षण वाटायचं. त्यानंतर हे फूल कसं तयार होत असेल, याची शेती कशी केली जात असेल, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले. गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर त्यांचा उत्साह वाढला आणि 2016 साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं. आता हे जेव्हा मी खेडशिवापूरला जेव्हा शेत घेतलं होतं ते तेव्हा कोरोना नंतर घेतलं होतं, तर लिटरली इथे सगळं जंगलच होतं. तर ते सगळं साफ करून मग नंतर माती भिजवून त्याच्यात बेसल डोस वगैरे टाकून, नंतर त्याचे बेड तयार करून, नंतर हे म्हणजे एक जे आपलं जे रोप आहे ते साधारण 12 ते 15 सेंटीमीटरची छोटी छोटी रोपं होती, ते आता 27,000 रोपं आहेत तिकडे. तर ती लावली होती म्हणजे झिगझॅगमध्ये ती रोपं लावली होती. आणि मग साधारण 3.5 ते 3.5 महिन्यापासून त्यांचं हार्वेस्टिंग चालू झालं. तर हे सगळं करताना झाड वाढवताना म्हणजे आत्ताही झाड वाढल्यानंतरही त्याचं क्लिपिंग, बेंडिंग, डिसबडिंग, नंतर होजिंग, असं वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे हार्वेस्टिंग तर रोजचंच असतं, असं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला गुलाबामध्ये कराव्या लागतात. आणि म्हणजे गुलाब हो तसं आहे, कठीण आहे, पण व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग केलं आणि बारीक लक्ष दिलं की होऊन जातं. एकदा गुलाब तोडलं की त्या जागेवर दुसरं गुलाब यायला साधारण 40 दिवस लागतात. त्यानुसार येणारे सण, उत्सव आणि बाजारात होणारी आवक याचा अभ्यास करून नियोजन हर्षदा करत गेल्या आणि त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं. लग्नसराई, व्हॅलेंटाईन डे या सीझन मध्ये सर्वात जास्त मागणी असते ती म्हणजे गुलाबाला.
त्यानुसार कटिंग, बिल्डिंग, क्लिपिंग, खतांचा डोस कमी जास्त करणं अशा विविध गोष्टींचं नियोजन हर्षदा यांच्याकडून केलं जातं. शेतीचं उत्पन्न बऱ्यापैकी आहे. म्हणजे आता मार्केट आता जर बघितलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे तिन्ही महिने व्यवस्थित चालतं. एप्रिलमध्ये 15-20 दिवस जरा एक्झाम्स वगैरे असतात, त्याच्यामुळे मार्केट डाऊन होतं. मग परत लग्न सराई वगैरे चालू होते, ती जूनपर्यंत असते. जुलै ऑगस्टमध्ये जरा स्लॅक येतो, कारण पाऊस भरपूर असतो, कुठलेच कार्यक्रम, काही ॲक्टिव्हिटीज तसं काही चालू राहत नाही. आणि मग सप्टेंबरपासून मग परत सीझन चालू होतो, ते मग व्हॅलेंटाईनपर्यंत मग परत चालूच असतो. शेती आता मी बरेच ठिकाणी स्वतःचं माझं ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे त्यांची शेती आहे, भरपूर शेती आहे, पण ते स्वतः करत नाही, म्हणजे शेती तशीच पडून आहे. किंवा पॉलीहाऊसेस पण आहे, मग वर्षभर करतात आणि मग तसंच पडून राहतात. पण जर व्यवस्थित जर केलं, म्हणजे माणसं मिळून सगळं केलं, म्हणजे त्यांच्याबरोबर जर थोडं काम करून व्यवस्थित लक्ष दिलं, गुलाब म्हणा किंवा दुसरी कुठली इतर शेती किंवा पॉलीहाऊसमध्ये जर तुम्ही केलं, तर म्हणजे पाऊस वगैरे जे आहे त्याच्यामुळे जे ओपन जी शेती असते ते जे नुकसान होतं ते होणार नाही. म्हणजे आणि म्हणजे पेपर वगैरे याचं फाटतो पण ठीक आहे, म्हणजे एवढं काय त्याचं नुकसान नाही आहे. तर म्हणजे पॉलीहाऊसमध्ये तुम्ही कुठलंही लागवड, म्हणजे गुलाब झाला, नंतर ही ढोबी मिरची झाली, काकडी झाली, अशी वेगवेगळी पिकं तुम्ही पॉलीहाऊसमध्ये घेऊ शकता.